आज आपण इयत्ता तिसरी पर्यावरण पाठ 19 आपले सोबती या पाठाची समज घेऊया। गेल्या व्हिडिओमध्ये भाग 1 पाहिला होता, आज आपण त्याच्या पुढचा भाग 2 हे पाहू या। लक्षपूर्वक ऐका, आठवण करा आणि लिहा। अनेक लोक पाळीव प्राणी पाळतात, त्यांची काळजी पण घेतात। खाली कोष्टकात अशा प्राण्यांची नावे दिली आहेत, कुठणारी माहिती लिहा। तर येथे 2 भाग पाडले आहेत, तर जे भागामध्ये जी माहिती कमी पडत असेल ती माहिती आपल्याला लिहायची आहे। पहिलं लिहिलं आहे कुत्रा, तर त्याच्या बाजूला तुम्ही काय लिहिणार, तुम्ही कुत्रा का पाळतात। घराचे राखण करतो, तर कुत्रा घराचे राखण करतो। पुढे ती दूध देते, तर त्याच्या बाजूला काय लिहावं लागेल ते आपल्याला लिहायचे आहे। गाय आणि म्हैस, गाय आणि म्हैस दूध देते, त्याच्या खालचं तो गाडे खेचतो, तर गाडे कोण खेचतो। बैल आणि घोडा। पुढे मांजर, मांजर आपण का पाळतो, उंदराचा त्रास कमी करते। मांजर काय करते, उंदराचा त्रास कमी करते। त्याच्या खालचं कोंबडी, कोंबडी आपण का पाळतो, तर ते लिहायचे आहे। अंडे देते, बरोबर। त्याच्या खाली मासे, मासे आपण का पाळतो, घराची शोभा वाढविते, बरोबर। तर काही लोक घरामध्ये मासे पाळतात, त्यामुळे ती घराची शोभा वाढविते। आपण त्याला खूपच पसंद करतो, कोण, तर ससा। येथे तुम्ही पोपट लिहू शकतात, बरोबर। दुसरा प्राणी सुद्धा तुम्हाला आवडत असेल तो प्राणी इथे लिहू शकतो, बरोबर। त्यानंतर आहे मधमाशी, मधमाशीला पाळले जातात तुम्हाला माहीत असेल, बरोबर। मधमाशी मध गोळा करते, तर मधमाशी मध गोळा करते म्हणून त्याला आपण पाळतो। आता येथे पक्षी पाणपोई, ज्याला आपण परब सुद्धा असे म्हणतो, त्याचे चित्र दिलेले आहे आणि ते आपल्याला बनवायचे आहे। मोठे तोंड असणारे मातीचे भांडे घ्या, मातीच्या भांड्याला बांधा, चित्रात दाखवल्याप्रमाणे टांगा, भांड्यात थोडे पाणी भरा आणि त्याला झाडाच्या फांदीवर किंवा हुकच्या मदतीने तुमचे घर किंवा शाळेमध्ये टांगा। दररोज त्यात पाणी भरा। कोणता पक्षी पाणी पिण्यासाठी येतो त्याचे अवलोकन करा, तर आपल्या शाळेतसुद्धा असे पाणपोई, पक्षी पाणपोई असते, तर अशी पक्षी पाणपोई तुम्ही नक्की बनवा आणि तुमच्या घरी लावा। तुमच्या घरी जर ऊक असेल त्या ऊकला लावा। याच्यामध्ये पाणी भरल्यानंतर रोज आपण त्याला साफ करावे लागते, रोज त्याला नवीन पाणी भरावे लागते। आपल्यासारखे पक्ष्यांना पण जगण्यासाठी
पाण्याची गरज आहे। अनेक वस्तू मानवासाठी आणि प्राण्यांना दोघांना आवश्यक आहे, अशा तीन वस्तूंची नावे लिहा। येथे मानवाला उपयोगी आणि प्राण्यांना उपयोगी अशी नावे लिहायची आहे। एक, हवा आणि पाणी। हवा आणि पाणी मानवाला पण उपयोगी आहे आणि प्राण्यांना सुद्धा उपयोगी आहे। तर त्याप्रमाणे येथे कोष्टकमध्ये लिहायचे आहे। दोन, आहार। आहार सुद्धा मानवाला आवश्यक आहे, प्राण्यांना सुद्धा आवश्यक आहे। तीन, झोप आणि आराम। झोप आणि आराम हे सुद्धा दोघांना आवश्यक आहे। तुम्ही एखाद्या प्राण्याला खाऊ घातले आहे का? तर आपण खाऊ घातले आहे का ते उत्तर लिहायचे आहे। उत्तर, हो, मी कुत्र्याला आणि माकडाला खाऊ घातले आहे। तुम्ही ते मांजराला खाऊ घातले असेल तर मांजर लिहा, आणि जर तुम्ही कोणत्या दुसऱ्या प्राण्याला, गायला, गाढवाला, हत्तीला, कोणालाही खाऊ घातले असेल तर त्याचे नाव तुम्ही लिहू शकतात। बरोबर। आता पुढचा प्रश्न, एखाद्या प्राण्याला खाऊ घालताना तुम्ही पाहिले आहे का? बरोबर, सर्वांनी पाहिलेच असेल, तर ते इथे लिहायचं आहे। उत्तर, हो, मी गायला खाऊ घालताना पाहिले आहे। तुम्ही येथे हत्ती पण लिहू शकतात, कुत्रा भी लिहू शकतात, कारण की सर्वांनी पाहिलेलं आहे। कुत्र्याला खाऊ घालताना, मांजरीला खाऊ घालताना, हत्तीला खाऊ घालताना तुम्ही पाहिलं आहे। तुम्ही सुद्धा येथे अशी दोन चार नावे सुद्धा लिहू शकतात। आता पुढे, तुम्ही ज्या प्राण्याला खाऊ घातले असेल त्याचे नाव, बरोबर, त्याचे नाव लिहायचं, आणि काय खाऊ घातले ते सुद्धा बाजूमध्ये लिहायचे आहे। गाय, तर गायला आपण काय देतो? बाकर, पोळी, चारा, तर याप्रमाणे आपण गायला खाऊ घालतो। त्याच्या पुढे कुत्रा, तर कुत्र्याला आपण बिस्किटे आणि दूध किंवा इतर वस्तूसुद्धा आपण त्यांना खाऊ घालतो। आता पुढे कोणतं नाव लिहू? बकरी, तर बकरीला आपण चारा खाऊ घालतो। बरोबर। कबूतर, तर कबूतरला आपण काय देतो? दाणे। बरोबर, दाणे देतो ना, तर इथं दाणे लिहायचे आहे। मांजर, तर मांजरला आपण काय देतो? तर मांजरला आपण दूध देतो। बरोबर, दूध पाजतात ना तुम्ही मांजरला, तर इथे दूध लिहिलंय। आणखी काय दिलं असेल तर ते तुम्ही लिहायचे आहे। बरोबर। चला आता पुढे आपण समजूया। आज आपण इथपर्यंत शिकलो, आता पुढचा व्हिडिओ भाग 3 तुम्ही पायाचा आहे, पाहून घ्यावा।